नाशिक पुणे महामार्ग नजीक असलेल्या पळशी येथील जुने साखर कारखाना येथील रहिवासी दीपक गायधनी यांच्या घराच्या अंगणात बिबट्याचा फेरफटका होता। दीपक गायधनी यांच्या घराच्या अंगणात रात्री 1 वाजेच्या सुमारास बिबट्या अंगणात आला, मात्र त्याच्या हाती भक्ष्य न लागल्याने त्याने पाठ फिरवली। रस्त्यावरील इजार करणाऱ्या वाहनांच्या पडणाऱ्या प्रकाशाने बिबट्याने तेथून धूम टोकली। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। नाशिक रोड तसेच पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास येते। काही दिवसापूर्वी नाशिक रोड आनंदनगर येथे एका इसमावर बिबट्याने हल्ला केला होता, यात मात्र जीवितहानी झाली नाही। 2 दिवसापूर्वी रेल्वेच्या धडक्यात मादी बिबट्याचा मृत्यू झाला आणि आता पुन्हा बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी सरपंच प्रिया गायधनी, शाखा प्रमुख दीपक गायधनी, गणेश गायधनी, भास्करराव गायधनी, भाऊसाहेब जाधव यांसह ग्रामस्थांनी केली आहे। जागर जनसंघासाठी संदीप नवसे, नाशिक रोड।